मुलांचा डबा हा आईनं केलेला असलाच पाहिजे आईनं केलेलं जेवण आणि बाईनं केलेलं जेवण यात जमीन फरक आहे नमस्कार मी वैद्य दामले शाळेत जाणाऱ्या मुलांचा डबा काय असावा रोज आईला चिंता असते नेमकं काय करायचं हे तिला कळतच नाही एक लक्षात घेऊया जो डबा असणारे या डब्यामध्ये जे पदार्थ भरले जातील हे पदार्थ बाजारी अजिबात नकोत टू मिनिट्स नू नु, नूडल्स अजिबात द्यायच्या नाहीत ब्रेडचे प्रकार अजिबात द्यायचे नाहीत मुलांना आईने बनवलेला आईच्या हातचा डबा खाण्यामध्ये जास्ती आनंद असतो आणि मुलं काय बघतात त्यांच्या मित्रांनी काय काय आणलं आहे ते बघतात मग त्याच्या मित्राच्या आईने औळी कटलेट दिलेले आई मला उद्या कटलेटच पाहिजेत ते लालबुंद हिरवी कोथिंबीर मस्त दिसतात मग दुसरा सांगतो आई मला चपातीचा रोल करून पाहिजे फ्रँकी करून पाहिजे त्या म मुल आईने कसं तिला दिलं तू मला काहीच देत नाहीस तुम्हाला फक्त मॅगी देतेस नाही तर शेव आणि फरसांचेवडा अरे हे डब्याचे पदार्थ नाही आहेत जेव्हा मुलं खेळणार आहेत शाळेत जाणार आहेत दंगा करणार आहेत धावणार आहेत उड्या मारणार आहेत पळणार आहेत भांडणार आहेत एकमेकांशी तर त्यांची शक्ती संपणार आहे वाढत्या वयाला चांगला पोषक आहार व्हायला पाहिजे सगळ्यात चांगला आहार आहे तूप साखर आणि पोळी लहानपणी आम्हाला हे आई देत होती सगळं चपाती लढायची तूप घालायचं आणि वर साखर पेरायची आणि त्याचा रोल करून द्यायचा दोन तीन चार रोल आम्ही स मस्त असं फ्रँकी टाईपच खात होतो लहानाचे मोठे आम्ही असेच झालो आहे शाळेत जाताना चपातीच्या चहात बुचकळायची डुब डुब बुचकून बुचकून खायची काही वेळ आता ती स्ट्रॉसारखा चहा ओरून घ्यायचा हे असे सगळे प्रयोग केलेले आहेत लहानपणच्या गोष्टी आहेत तो काळच काही सुखाचा होता भाजीपोळी हा आणखीन एक चांगला प्रकार युक्ती जर वापरली तर तुम्हाला जी भाजी आहे मुलं नाकम ओरडतात भाजीला कारण तुमचं प्रेझेंटेशन चांगलं नसतं हॉटेलमधलं प्रेझेंटेशन चांगलं असतं म्हणून मुलांना हॉटेलचे पदार्थ आवडतात मग तशी ती डिश घ्या तशीच ती बटाट्याची भाजी पण त्याला छान हिरवी कोथिंबीर एखादं केळीचं खाली पान ठेवून जर त्याच्यावर कांद्याची एखादी पात अशी जर लावलीत आणि वर सॉस असं जर डिझाईन करत घातलं मुलं का नाही खाणार सांगा मला मुलांना प्रेझेंटेशन पण चांगलं हवं आहे नुसता डबा कसा आहे महत्त्वाचा नाही आहे प्रेझेंटेशन पण चांगलं पाहिजे तर मी त्यांना वेगवेगळ्या आकाराचे डबे घ्या डबेसुद्धा प्लॅस्टिकचे नकोत ते पितळीचे चालतील तांब्याचे चालतील स्टीलचे चालतील परंतु प्लॅस्टिकचे अजिबात डबे वापरू नका प्लॅस्टिकच्या बाटलीतलं पाणी मुलांना शाळेत देऊ नका प्लॅस्टिक इंजुरियस टू हेल्थ असं आजचं विज्ञान सांगतं आहे तर तुम्ही कशाला प्लॅस्टिकच्या बाटल्यातनं पाणी त्यांना देत आहे नको डब्यातले पदार्थ आपण बघत होतो साधा पापड घ्या पापडामध्ये जी भाजी उसळ तुम्ही केलेली आहे ती करा अर्धा पापड कापून जर त्याचा समोसा केला आणि जर तो तळून काढला तर कुरकुरीत मस्त पापड होतं अर्थात हा डब्यात देण्यासारखा पदार्थ नाही आहे परंतु तो खाऊन जाऊ शकतात कारण तो पापड नंतर त्या उसळीमुळे किंवा आतल्या भाजीमुळे मऊ होणार आहे आणि म्हणून डब्यामध्ये जायचे पदार्थ असतील हे अतिशय चांगले आणि कुरकुरीत पाहिजेत परवा मी आमच्या घरी एक मुलगी आली तिच्याशी बोलत होतो जी चपाती भाजी पोळी जी काही शिल्लक राहिलेली आहे मी तिला रोल केलं तिला कापलं आणि कापल्यानंतर मी चांगल्या तेलात तळलं तिला भाकरवडी जशी उघड गोल असते ना तशी ती नुसती चपाती गोल 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 कापून घेतली आणि ती तेलात तळल्यानंतर छान कुरकुरीत झाली आणि ती कुरकुरीत झालेली चपाती त्याच्यावर मी ती उसळ जी होती वाटण्याची ती त्याच्यावर घातली आमटी होती ती त्याच्यावर घातली थोडंसं दही त्याच्यावर घातलं थोडासा चाट मसाला घातला थोडीशी अमचूर पावडर घातली थोडंसं लिंबू पिळलं आणि त्याच्यावर सगळ्या टॉपिंगला पुन्हा लाल रंगाची मिरची पूड घातली जिऱ्याचा फ्लेवर येण्यासाठी जिरं थोडंसं भाजून ते भरडून त्याच्यावर जर घातलं ओ हे चपाती चाट किती मस्त लागतं हे जर एकदा तुम्ही मुलांना दिलं तर मुलं रोज सांगणार आई आम्हाला तीच चपाती आणि तोच डबा रोज रोज पाहिजे पावाची भाजी देण्यापेक्षा ओळीची भाजी करून देणं हा सुद्धा आणखीन एक चांगला प्रकार त्याला कांदा घाला त्याच्यात लसूण घाला त्याच्यात बटाट्यांच्या चॉप्स करून घाला किंवा कोथिंबीर न घाला खोबरं घाला भरपूर मुलांना खोबरं पाहिजे खोबरं भरपूर द्या मुलांना खायला मग चपातीच्या रोलमध्ये तुपसा खरंच पाहिजे असं नाही आहे खोबऱ्याची रोलसुद्धा तुम्ही करू शकता आणि हे पण देऊ शकता मग अशी मी पापड सांगितला पापडाच्याऐवजी तुम्ही चपाती ताजी चपाती लाटून त्याच्यात तुम्ही समोसा टाईप करून दिलात तरी मुलांना आवडतं आहे फोडणीचा भात देखील खूप चांगला आहे फक्त तो शिळा भातातचा फोडणीचा भात करू नका ताजा भात करा आणि त्याच्यामध्ये टॉमॅटो घाला कांदा घाला लसूण घाला आत्ता त्यांना आवडतं आहे ते सॉस घाला व टॉपिंगसाठी काही हरकत नाही आहे मुलांचा डबा आकर्षक पाहिजे चविष्ट पाहिजे सहा चवी पाहिजेत पण त्या सहा चवी एकाच पदार्थात पाहिजेत असं काही बंधन नाही आहे आज एका चवीचा पदार्थ उद्या दुसऱ्या चवीचा पदार्थ तिसऱ्या चवीचा पदार्थ बटाटेवडा सुद्धा काही वाईट नाही आहे ओ सगळं कंदमूळ आहेत त्याच्यामध्ये बटाटा वाईट आहे म्हणून कोणी सांगितलं आता काही जणांचा प्रश्न असतो की बटाटा हा म भारतीय आहे की पाश्चात्य आहे आता आपल्याला प्रश्न आहे आत्ता आमच्या समोर जे काही खाद्यपदार्थ आहेत त्याच्यातनं मला कोणता निवडायचा आहे एवढाच फक्त विचार करूया खाताना विचार करायचा नाही आणि खाल्ल्यानंतर ना सगळं विसरून जायचं हे आपण ठरवलं आहे कारण सगळं चाललं आहे हे पोटासाठी चाललं आहे तर मुलं बाकीजांचा डबा बघतात आणि त्यांना काय काय हवंसं होतं काही जण नॉनव्हेजचे तुकडे आणतात ऑमलेट आणतात काहीजण माशाचा तुकडा आणतात काहीजण नुसती पाल्याची भाजीसुद्धा आणतात जी लो इकॉनॉमीमधलं आहे मुलं जे आहेत त्यांच्याकडे नुसती भाजी आणि भाकरी असते दुसरं काही नसतं तुम्ही काय खाता हे महत्त्वाचं नाही तुम्ही त्या अन्नावर काय संस्कार करून ते अन्न सेवन करणार आहात तो संकल्प देखील तेवढाच महत्त्वाचा असतो रस्त्यावर काम करणाऱ्या लमाणी कामगारांची मुलं जी आहेत ती मुलं गुटगुटीत आणि टुंटुणीत का आहेत त्यांच्या मनात भीतीच नसते त्यांना ती स्प्राउटेड आणि लिप्ठी व्हेजिटेबल्स असं काही नसतं त्यांच्याकडे जी भाकरी दोन दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी भाजलेली असते ती त्याच्यावर सुखी लसणीची चटणी त्याच्यावर घातलेलं तेल हेच त्यांच्यासाठीचा पोषक आहार असतो आणि पूर्ण आहार असतो मुलांचा डबा हा आईनं केलेला असलाच पाहिजे आईनं केलेलं जेवण आणि बाईनं केलेलं जेवण यात जमीन अस्मनाचा फरक आहे ती आई पदराला हात पुसत मुलाला सांगते तुझ्यासाठी मी आज छान उपमा केला आहे आता उपमा करत असताना तो रव्याचाच करायचा आणि तो बारीक रव्याचाच करायचा असं काही नाहीये आज केशरी रवा मिळतो जाड रवा मिळतो असा रवा अशा रव्याचा उपमा करून बघा त्याच्यातच कधीतरी कोबी चिरून घाला कधीतरी टोमॅटो घाला कधीतरी कच्चा कांदा घाला मग त्याला दलिया असं म्हणूया नाव वेगळे देऊया थोडासा रंग घातलात तरी चालेल आता रंग येण्यासाठी काही कृत्रिम रंग आहेत तेच पाहिजेत असं नाही आहे बीट किसून त्याचा जो रस असतो तो जर घातला तर लाल रंगाचं उपीट तयार होईल हळद थोडीशी जास्ती घातलीत तर पिवळ्या रंगाचं उपीट होईल कोथिंबीरीचा रस काढून किंवा कोथिंबीर चॉप करून कोथिंबीर भरपूर प्रमाणामध्ये जर घातलीत तर तुमचं कोथिंबीर उपमा होईल पालक जर भरपूर चिरून घेतलात शिजवून वाफवून घेतलात आणि तो जर त्याच्यात घेतलात हिरव्या रंगाचा उपमा तयार होईल मला ना प्रेझेंटेशन पाहिजे कडीपत्ता पण त्याच्यात घाला त्याच्यात कांदा पण घाला टॉमॅटो पण घाला लिंबाचा रस वापरला तरी चालतो तूपही पाहिजे ड्रायफ्रूट्स करा ड्रायफ्रुट्सची चटणी करून ठेवा ड्रायफ्रुट्सचं लोणचं करून ठेवा मुलांना चमचमीत पदार्थ आवडतात सॉस करा चिंच खजूर याची चटणी तयार करून ठेवा काळ्या रंगाचं सॉस तयार होईल मुलांना दही द्या दह्यातलं पाणी फक्त वेगळं करायचं चक्का असतो ना त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालून त्यांना श्रीखंड टाईप करून जर दिलं तरी मुलांना आवडतं अर्थात मुलांची आवड निवड बघायची एखाद्याला तूप नको असेल तर नको घालू त्याला तूप मग जबरदस्तीने तूप भरलं तर त्याला पोटा ढवळणार आहे का आपल्यावरून दुसऱ्याशी परीक्षित जावे असं समर्थ म्हणतात मला जे पदार्थ आवडतात ते दुसऱ्यांना आवडलेच पाहिजेत असा हट्ट नको मुलांच्या कलाकारांनी घेऊया त्यांना काय आवडतं आहे हे, हे बघूया आणि त्यांना ज्या पद्धतीमध्ये प्रेझेंट करायला पाहिजे ते प्रेझेंटेशन स्किल हे जर आईनं तयार केलं तर आईच्या हातचा डबा खाण्यातला आनंद काही वेगळाच असतो धन्यवाद